आपले सर्व ग्राम विकास अधिकारी ग्राम शो यांनी सुद्धा आपल्या गावच्या विकासासाठी अपंगाच्या किंवा दिव्यांग व्यक्तींसाठी जे काही शासनाकडून तरतूद येते आणि त्या तरतूदीचा विनियोग चांगल्या पद्धतीने 100% कसा होईल या दृष्टिकोनातून आज नायगाव पंचायत समिती येथे दिव्यांग वृद्ध निराधार मित्रमंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष ठाकोरे साहेब यांच्या माध्यमातून एक संघटनेचा आम्ही जे काही लाभार्थी आमचे गेल्या वर्षी तपासणी झाली होती तर शोधून येत नव्हते तर अशा लाभार्थ्यांचा शोध घेण्यासाठी आणि त्यांना शिल्लक राहिलेले साहित्य हे 100% त्यांना पोच करण्यासाठी आज त्याची चाळणी घेण्यात आली तर याच्याकरता दिव्यांग आमचे जे काही लाभार्थी आहेत त्यांना ते शिल्लक राहिलेलं साहित्य 100% वाटप व्हावा या दृष्टिकोनातून तालुक्यातून आलेल्या सगळ्या दिव्यांगांचं लिस्टप्रमाणे नाव असेल तर ते वाटप करण्याचा पहिला ध्येय करून इथं लाभार्थ्यांना मार्गदर्शन केले अगोदर मिळेल का जे काय आपलं त्यांचं राखीव जे काय 5% दिव्यांग अनुदान असते ते पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामपंचायतच्या स्तरावरती जे काय 5% जे अनुदान त्यांचं असते ते 100% अनुदान खर्च करायच्या दृष्टिकोनातून आम्ही ग्रामपंचायत पातळीला आमचे ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी यांना सूचित करण्यात आलेलं आहे का जास्तीत जास्त दिवाळीच्या अगोदर त्यांना 100% अनुदान त्यांच्या खात्यावरती जमा करावे असे आम्ही यापूर्वी सूचना देण्यात आलेल्या आहेत सर 2016 पासून जो ग्रामपंचायतचा निधी वाटप केला आणि वयोवृद्ध हे लाभार्थी नाही असं प्रशासन सांगत होते पण आज या ठिकाणी 50% दिव्यांग आणि वयोवृद्ध आपले साहित्य दिवाळीच्या अगोदर देतो म्हणून असं साहेबांना सांगत आहेत पण साहेबांना मी अशी विनंती करतो जर तुम्ही 1 महिना जर दिव्यांगाचा निधी नाही दिला तर तुमच्या पंचायत समितीमध्ये 5 नोव्हेंबर 5 तारखेपर्यंत आम्ही तुम्हाला मुदत देणार त्यानंतर आम्ही प्रत्येक कार्यालयामध्ये या आज आलेल्यापेक्षा 5% संख्येत जास्त आणून आम्ही आज सांगे दिव्यांगाचा निषेध केल्याशिवाय राहणार वाघमारे सुषमा एकनाथ वंजारवाडी आतापर्यंत 5 वर्षापासून मी जितका फॉर्म भरलेला आहे इतकी वेळेस माझ्या ग्रामपंचायतीमध्ये खूप वेळेस डॉक्युमेंट दिले तरीही माझा कुठलाही प्रतिसाद दिलेला नाही ग्रामसेवकाने दिलेला नाही आणि ग्रामपंचायतीने दिलेला नाही कोण ग्रामसेवक कोण आहेत ग्रामसेवकाचं नावही माहीत नाही आम्ही त्या गावात आहोत की नाही ग्रामसेवकालाही माहिती नाही